अभिमान संस्कृतीचा, ह्यास परिवर्तनाचा, वर्तमानातील समस्यांचा परखड वेध घेण्यासाठी पहा फक्त संकल्प न्यूज मराठी। नमस्कार, मी ईशा, आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी। कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे। सातारा जिल्ह्यातही कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। पाहूयात याच विषयी बोलताना ते नेमके काय म्हणाले। आपल्या सर्वांना कल्पना आहे की गुन्हा दाखल करू गेले अनेक दिवस, एक वर्षभर या राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये मोठा प्रादुर्भाव होतोय, कारण आपल्या जिल्ह्याचं एकंदर दळवण बघितलं तर एक मुंबईशी सर्वात रिलेटेड असा हा जिल्हा आहे, हायवेवरचा जिल्हा आहे, आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे पेशंट वाढले। गेल्या वर्षीच्या जुलै ऑगस्ट सप्टेंबरला मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट वाढले। शासनाच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं त्यांना आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न निश्चित झाला, परंतु काही ठिकाणी त्याला अपयश आलं हे काही नाकारून चालणार नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि त्यामुळं काही निर्बंध शिथिल झाले। आज आपण बघितलं तर देशामध्ये 100% कुठेही निर्बंध शिथिल केलेले नाही। मग जे काही निर्बंध शिथिल झाले त्यामुळे दळणवळण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्याचा परिणाम किंवा एकंदर बोललं जातं की दुसरी लाट आले आणि त्याप्रमाणे राज्यामध्ये आणि राज्याच्या काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढते। आपल्या जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे आणि यावर उपाययोजना करण्यासाठी आपली ज्या आपल्या आरोग्य सुविधा आहेत, त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटल आहे, जम्बो कोविड सेंटर आहे, कराड ते कृष्णा हॉस्पिटल आहे, हे याच्या माध्यमातून त्यांच्या उपचार केले जातात। गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल की सुरुवातीच्या काळामध्ये खाजगी डॉक्टर्स पुढे येत नव्हते, परंतु नंतरच्या काळामध्ये हे डॉक्टर्स पुढे आले आणि त्यांनीसुद्धा सेवा चांगल्या प्रकारची देण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीनं आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। एकंदर जिल्ह्याचा आढावा हा आम्ही पाहिला, रुग्णसंख्येचा रेट आपण त्या ठिकाणी पाहिला आणि सगळं बघत असताना त्याला उपाययोजना कशा करायच्या अशा प्रकारच्या सूचना लोकप्रतिनिधींकडून आल्या, काही अधिकाऱ्यांच्या सूचना आल्या आणि त्याप्रमाणे कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न आहे। मुळामध्ये असं झालं की आज जे बेड आहेत ते बेड आजच्या तारखेला पुरेसे दिसते, परंतु एक आहे की ते वाढवूनच्या दृष्टीनं त्या हॉस्पिटलला आपण कल्पना दिलेली आहे, त्या हॉस्पिटल आपण कल्पना दिलेली आहे। त्याचप्रमाणे आपण म्हणतात त्याप्रमाणे गेल्या वेळेला आपण काही हॉस्पिटल ताब्यामध्ये घेतली, तसंही वेळ आल्यानंतर आपण तशी कारवाई करणार आहोत। देशामध्ये राज्यामध्ये कोरोनाच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचे नियम असावेत, निर्बंध असावेत याची काही गाईडलाईन ठरलेली आहे आणि आज आपण जर पाहिलं तर मध्यंतरी 5-6 महिन्यापासून हे अर्थकारण सुरू झालं, चक्र सुरू झाली, अशा परिस्थितीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करावा किंवा न करावा अशा प्रकारची मतांतरं निश्चित आहेत। परंतु एक दिसतंय की लोकांनी यावर मात करण्यासाठी किंवा यातून सुटका होण्यासाठी मास्क वापरणे, जवळ असताना हात स्वच्छ ठेवणे अशा प्रकारची दक्षता घेणं आवश्यक आहे। तशा प्रकारची दक्षता घेणं, तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत आम्ही इथं प्रशासनाला किंवा पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या की समारंभ होतात हॉटेलच्या बाबतीमध्ये 8च्या पुढं जर कुठं चालू असेल हॉटेल तर ते बंद केलं पाहिजे, त्याचप्रमाणे मास्कच्या केसेस झाल्या पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत। सातारा जिल्ह्यामधले वाई तालुक्यामध्ये बावधनला गेले अनेक वर्षापासून एक यात्रा भरती, बगाड्याची यात्रा प्रसिद्ध आहे, पंचक्रोशीत लोक त्या ठिकाणी जातात आणि ही रंगपंचमीची यात्रा असते आणि ही यात्रा होत असताना प्रशासनानं गेले 4-5 दिवस त्या लोकांना सूचना दिल्या होत्या। त्याचप्रमाणे या यात्रेमध्ये ज्यांचा पुढाकार असतो त्यांनासुद्धा त्या ठिकाणी नोटीस दिलेल्या होत्या, पण तरीसुद्धा आज पहाटे काही लोक एकत्र आले आणि त्यांनी ती यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला। एक निश्चित आहे की सुरुवातीला आपण त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या किंवा नोटीस दिल्या होत्या, त्यामुळं या कायद्याचं उल्लंघन ज्या ठिकाणी होतं त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाते। असं आहे, प्रशासनानं ज्यांना नोटीस काल परवा ज्यांना दिल्या असतील त्यांच्याबद्दल 100% होणार आणि तुमचे जे काही मीडियाच्या माध्यमातून काही जे किंवा तिथं काही जे फोटोग्राफ असतील त्या माध्यमातून होणार तक्रार, त्याच्यावर गुन्हे दाखवणार।
सातारा जिल्ह्यामध्ये वाढती करोनाची संख्या पाहता पुढे काही कठोर निर्बंध लावले जाणार का सातारा जिल्ह्यात? जनतेनं आता स्वतः त्या ठिकाणी सहकार्य करणं अपेक्षित आहे. प्रशासन राज्य शासन सातत्यानं आवाहन करते, सातत्यानं सूचना करते, परंतु दुर्दैवानं याचं पालन होत नाही. आजच्या परिस्थितीत आपण तसे काय अगदी कडक निर्बंध घालतोय असं नाही, परंतु जे आहेत ते आपण कडक त्या ठिकाणी करतो.